मी व्हिडिओ शूट नाही केले, बोलकेंनी मला पाठवले होते. सुटली नसती ना केशव, तुमचा खून करायला देखील मागे पुढे पाहिलं नसतं मी. आता मला कन्फर्म झालंय की हर्षचा खून कोणी केलाय. सांग ना कोणी केलाय. सस्पेन्स. तुमचं काय, कॅप्टन गेला टॉस उडवायला, जा ना. माने घोड्याच्या नाकाला व्यसन घाला. नाही नाही, ते करतो, नका काळजी करू तुम्ही. बोलके कुठे? मला नाही माहित. ते जिथे कुठे असतील तिथून ते कोणाच्याच हाताला लागणार नाहीत, हे बघणं तुमचं काम आहे माने. हा, ते होईल, ते होईल होईल होईल. मी आपलं सहज असं विचारलं. बरं, ते पोत्याचं काय करायचं? त्या रेड्याला गावच्या वळूसारखा मोकाटच फिरवत, त्याच्याकडूनच या भार्गवचा गेम करायचा आहे. हर्षचा गेम केला तसाच, फुल प्लॅन करू. त्याआधी आमच्या म्हाताऱ्याला पकडा, शोधून काढा आणि अरेस्ट करा, म्हणजे हर्षच्या खुनाचा आरोप ऑटोमॅटिकली त्या म्हाताऱ्यावर जाईल, मी मोकळा होईल. म्हणजे हर्षचा खून तुम्ही केलाय? काय झालं, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. काही झालं तरी यशवंत भालेकरांना अरेस्ट झालीच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके, या आता. माझ्या पोलीस प्रोटेक्शनचं काय झालं? हा काय, आता निघालो डायरेक्ट पोलीस स्टेशन, लगेच तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन. माझी कामं मी नंतर करणार. हा, थँक्यू. शक्ती, काही गोष्टी हातच्या राखून ठेवायच्या असतात. आपले पत्ते पोलिसांसमोर असे कधीच ओपन करायचे नसतात. यू मीन अबाउट हर्ष मर्डर? यस. माने तर आपलाच माणूस आहे. फिल्म मधला तो डायलॉग कधी ऐकला नाहीस का? पोलीस ना दुश्मनी अच्छी ना दोस्ती अच्छी. पोलीस कधीच घरचे नसतात ग. आता अमाने याच्यामुळे आपल्या सोबत आहे, तर तुझ्या डोक्यात हे चक्र सतत तसं फिरत राहणार, मला माहित. ओके, आय विल टेल यू एव्हरीथिंग नाउ. हो, हर्षचा खून मी केलाय, मला त्याला मारावंच लागला. दुसरा पर्यायच नव्हता माझ्या पुढे, कारण की त्याला कळलं होतं तू माणसाचीच मुलगी आहेस. पोलिसांना सुद्धा कळलं की तू माणसाचीच मुलगी आहेस, तर त्यांची टोटल सिंपथी, सगळी सिंपथी त्या ममता मानवच्या बाजूने जाईल. हे मी कधीच ऍक्सेप्ट करू शकणार नाही. आणि पोलिसांची खात्री पटेल की तू तुझ्या आईचा, म्हणजेच मानसीच्या खुनाचा बदला घ्यायलाच इथे भारतात आली आहेस. शक्ती, बघत नाही, जोपर्यंत आपला प्रतिशोध पूर्ण होत नाही तोपर्यंत तू कोण आहेस हे कोणालाच कळता कामा नाही, कोणालाच कळता कामा नाही. That's my good girl. विश्वा, तू उगा जीवाचा रागा करून घेऊ नकोस. कसाय रागाच्या भरात माणूस चुका करतो, विचित्र वागतो, पण त्याचा पश्चातापही नंतर होतो त्याला. वही तो देख ममता, अब तुझे शांत रहने की जरूरत है.
वो केशव जो भी उटपटांग चीजें किया है ना, सब भूल जा। देख, हमें दिशा को घर लाना था ना, सो हम ले आए। मावशी, तो जे काही बोलला तुला ते सगळं आपण सांगितलं, मग ते ऐकून तू डोकं कशाला फिरवून घेतेस? तू नॉर्मल राहा ना भाई। कशी राहू नॉर्मल, सांग ना कशी राहू नॉर्मल? एवढा मोठा विश्वासघात आहे, कशी विसरू रंगा? कोण म्हणतंय विसर म्हणून? हा कोण म्हणतंय? नको विसरू ना। पण आत्ता या घडीला आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घे। मोठ्या मालकांना आपण इथं लपवून ठेवलं हे कुणालाही माहीत नाहीये मावशे। आणि राडा करणं अवघड आहे का? राडा आपण सहज करू शकतो। केलाय? नाही केला, गरज नाही का? नाहीये। मोठ्या मालकांना या झमेल्यातून आपल्याला बाहेर काढायचंय, सध्या हाच विचार कर। एवढं डोक्यात आहे रंगा माझ्या। हे बघ, जसं दिशाला सोडवलं ना तसं आबांनाही मी सोडवीन, मला खात्री आहे। पण हा मुलगा, अरे माझ्या मुलाप्रमाणे वागवला याला, तसंच बांधलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी काय केलं? विश्वासघात केला माझा। एवढं केलं वर येऊन माफी मागण्याचं नाटक करतो? नाही रंगा, हे आता पूर्वीसारखी घाबरणारी ममता नाहीये। मी त्याला धडा शिकवीन। मावशे शिकव धडा, बिनदास शिकव। हे बघ, ते पोरगं आपल्या पण डोक्यात गेले, आपलं पण इंडिकेटर पेटलेलं आहे आता। पण आत्ता या घडीला मी काय म्हणतो शांत डोक्याने ऐक, जरा दमानं घे ना। तू मागाशी बाहेर भेटला होता, त्याचे दात तोडू शकलो असतो आपण। नाही तोडले, कारण त्याला बरोबर गोत्यात आणलं आता। मतलब? मावशी ऐक, आपण त्याला एक डील दिली आहे। त्याला मी म्हटलंय की जर तुला मावशीचा विश्वास परत मिळवायचा असेल तर तुला चाळीची केस लढायला लागेल। आणि जर त्याने चाळीची केस घेतली हातात लढायला, तर त्याचा बाजार फुटला। कसा? हे बघ, जर त्याने चाळीची केस लढायला घेतली तर तो कुणासमोर येणार? शक्ती समोर। अपोज मध्ये जावं लागेल ना दोघांना। आणि जर का अपोज मध्ये गेला तर आपण फक्त राडा करायचा, भांडण लागणार, आग लागणार। आपण काय करायचं? फक्त वरन तेल सोडायचं बघ, बाकी काही करायचं नाही। आग आपोआप पेटेल रंगा। लिंबू सरबत तुला आवडत ना? हा आवडत, पण आता नकोय मला, मी चहा घेऊन आलोय। घे। अरे प्रेमानं जर आपल्याला असं काही दिलं कोणी तर लगेच घ्यायचं। घे काय ना। फक्त रंगाचा सरबत दिलं, आम्हाला का नाही? हाँ, क्योंकि कब से रंगा दादा ही बड़बड़ कर रहा है ना, इसके लिए उसको दिया। तुझे चाहिए तो मैं बाद में बना के दूंगी। ममता, आगे क्या करने का सोचा है तूने? मी पहिले ती पोलीस स्टेशनला जाऊन येईन, अविनाशजींना भेटीन आणि आबांबद्दल त्यांना। अरे देवा, आता कोण आलं? आबा तू आपल्याला जायचंय, चल चल। सर बोलवलं? अरे ये 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 बारगाव, ये अगदी वेळेत आलास। हे बघ, ठीक आहे, तुझ्या प्रोटेक्शन ड्युटीची ऑर्डर। आता काय कोणी मंत्री येणार आहे का? नाही, शक्ती मॅडमच्या। केलीत घाण बारगाव? अरे मी खूप प्रयत्न केले रे, खरंच माझ्या हातात काही नाही। वरून ऑर्डर आली, काय करू मी सांगता? ठीक आहे, शिर्केला घेऊन जातो। नाही नाही, त्याला कशाला? आता कॉन्स्टेबल आहे तो, नाईट ड्युटी बंगल्यावर ड्युटी, काम त्याची। नको, त्याला नको। सर एवढ्याच्या पैशासाठी कपना
थरक्यात किती कॅसेट लावू नकोस, मलाही त्रास होतो उगाच. अरे खरं सांगू का, तू माझ्यावर ना एवढी पडपड करून काही उपयोग नाही रे. वरून ऑर्डर आलेत, माझे हात बांधलेत, मी काय करणार. आणि काम कर, ते सर्व्हिस रिव्हॉल्वर ठेव, काय शक्ते मॅडमच्या जीवाला धोका आहे. कधीपासून जॉईन करायचं आहे? शुभस्त शीघ्र. आणि यशवंत पालेकर आणि पोत्याच्या केसचं काय? मी कोण आहे? मी पण इन्स्पेक्टर, कोणी केस मी हँडल करणार. तुला काळजी करूस. आणि तसं पण काय माहिती ना, मला एक टीप मिळाली कोणत्या बंगल्यावर आहे. मी तिकडे चाललोय त्याला अरेस्ट करायला. ठीक आहे मग चला एकत्र जाऊ. कुठे? बंगल्यावर. तू कशाला? तू चाळीत जा. अरे शक्ती मॅडम चाळीत येणार आहे, तू चाळीच्या गेटवर थांब, त्या आल्या की तुला लगेच भेटते. ठीक आहे सर. भार्गव, त्या ऑर्डर मध्ये एक गोष्ट मेन्शन केलेली आहे, युनिफॉर्म ऑफिसर. तेव्हा युनिफॉर्म घालायचा. शुअर सर, थँक्यू सो मच. आणि कसं आहे, युनिफॉर्म वर ना तू सॉलिड हँडसम दिसतोस. काय सर, इमानदार अधिकाऱ्यावर वर्दी शोभूनच दिसते. नाहीतर हे बघा, श्वास सोडा नाहीतर गुदमरून मराल. पाहिलं का तुमचे इन्स्पेक्टर साहेब एकदम हिरो सारखे डायलॉग मारतात, इमानदार ऑफिसर वर्दी पीट. चार पिणार आहेत का? मला नको. अहो नाही, मला सांगा. शिर्के. हा म्हणता जी. शिर्के अविनाश जी कुठे? अहो ते आत्ताच बाहेर गेले, काय काम होतं का? जरा अर्जंटली भेटायचं होतं त्यांना. अहो थोडा वेळ आधी फोन केला असता तर ते तुम्हाला चाळीतच भेटले असते. चाळीत? चाळीत का गेलेत ते? गेले नाहीत, त्यांना पाठवण्यात आले. त्यांना लटकवण्याचा प्लॅनिंग चालू आहे सगळा. नाही मला कळलं नाही, कोण त्यांना का लटकवतंय? अहो माने साहेब आहेत ना, त्यांनी शक्ती मॅडमच्या सिक्युरिटीसाठी त्यांना पाठवले तिकडे. एक मिनिट, शक्तीच्या प्रोटेक्शनसाठी अविनाश भार्गव का? नाही नाही रंगा, ते नंतर बघू आपण. आपल्याला लवकरात लवकर अविनाशजींना जाऊन भेटायला हवं, ते सुद्धा शक्ती त्यांना भेटायच्या आत. रंगा शेठ, मुमताजी पण काय हिरो, काय इकडे कसं काय? इकडे माझं काम होत, पोलीस स्टेशन दिसलं तर म्हटलं भेटून जाऊया. पोलीस स्टेशन म्हणजे काय, राणीची बाग वाटली, काढलं तिकीट आणि आलं प्राणी बघायला? नाही तसं नाही, आम्हाला अविनाशजींना भेटायचं होतं म्हणून आलो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे काही अडचण असेल तर मला सांगा. अहो मी अविनाश भार्गव सारखाच आहे. हा आता म्हणजे चेहऱ्याने नीच दिसतो मी, तेवढा नाही आहे. नाही ते ठीक आहे हो, पण काय आम्हाला अविनाशजींना यासाठी भेटायचं होतं, बरेच दिवसात आमची भेट नाही झाली ना, म्हटलं विचारू कसे आहेत काय म्हणून आलो सहज. नक्की हो येऊ आम्ही. अरे चल रंगा. खरंच काय काम नव्हतं? मला नाही माहित सर. ठीक आहे. कुठंतरी पाणी मुरत आहे, असा एखादा माणूस पाहिजे जो ममता मानवच्या घरात घुसून बातम्या काढेल. कोण? वागळे केशव वागळे.
शिंदे काय ते इन्स्पेक्टर भार्गव आहेत ना एकटेच कसे काय आलेत एवढ्या लांब का उभे आहेत कोणाची तरी वाट बघताय काय भानगड होणार आहे कुणास ठाऊक आठवतंय ना मी काय म्हणाले होते व्हेरी सून यू विल बी माय पर्सनल बॉडीगार्ड अँड सी हियर यू आर वेलकम ऑन बोर्ड मिस्टर भार्गव हॅज माय पर्सनल सिक्युरिटी एनीवेज ऑफिसची चावी आहे चेक करा की आतमध्ये माझ्यासाठी काही डेंजर नाही ना जाऊन दरवाजा उघडा आणि काही डेंजर नसेल की कळवा मग येईन गाडी जरा बाजूला लावायला सांगा रस्त्याच्या मध्ये आहे ना सत्यजित साहेब त्या भार्गवचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा झाला होता मला आधी काय वाटलं आमदार किंवा खासदार यापैकी कोणाचं तरी प्रोटेक्शन करायचं असेल पण ज्या शक्ती मॅडमचं नाव ऐकलं कावरा मारा झाला होता मी पण ना त्याला अगदी शांतपणे सांगितलं काय ना भार्गव माझ्या हातात काही नाही रे वरून ऑर्डर आल्यात मी तरी काय करू क्या बात आहे माने साहेब दिल खुश कर दिया आपने नाही त्या अविनाश भार्गवला कुत्र्यासारखं मागे पुढे नाचवला नाव सत्यजित भालेकर नाही लावणार साहेब एक काम कर ना पट्टा पण सरकारीच वापरूया ना कमरेचा काढून गळ्यात बांधूया साहेब म्हणजे मी काय म्हणतोय त्या कामासाठी आलोय ते जरा काम करतो ऐक ना मग त्याला बोलवा ना अरेस्ट करायचं अच्छा म्हणजे थोडक्यात आम्हाला तुमचा कुत्रा देत आहे आणि आमच्या गोठ्यातला रेडा तुम्ही नेताय असंच ना ठीक आहे ठीक होत्या ये रे बाबा ये या 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 होत्या शेठ या माने साहेब आले तुम्हाला न्यायला ना काय केलं मी केलं नाही आहे असं करायची वेळ आली आता अविनाश भार्गवचा गेम करायची वेळ आली आहे घाबरू नकोस पोत्या माने माझंच कार्य करत आहे त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नकोस तू जर का अविनाश भार्गवची गेम नाही केलीस तर तुला ते घेऊन जाणार आहेत कोणत्या आरोपाखाली माहिती आहे का तुला माने दाखवा जरा तो व्हिडिओ दाखवा ज्या सिनेमामध्ये पोत्या स्टारिंग आहे तो सिनेमा जरा लावा ना प्लीज अरे पोत्या तू मला त्या फार्म हाऊस वर बघितलंस तुला असं वाटलं का रे पोलीस मला अटक करतील हा सत्यजित भालेकर इतकाही कच्चा खिलाडी नाहीये पण पोलिसांकडे दोन संशयित आहेत ज्यांच्या विरुद्ध पुरावेही आहेत एक म्हणजे तुझा देव माझे आबा यशवंत भालेकर आणि दुसरा माने किती वेळा लावताय द्या ना तो व्हिडिओ द्या सापडला 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 हा या पत्नी साहेब बघा
ठीक आहे पोत्या, बघ डोळे फाडून बघ.